नमस्कार, मी शेख याया, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आजचं विशेष बातमीपत्र पाहूया. विमानतळ पोलिसांनी केला 75,000 गुटखा जप्त. आता बातमीपत्र विस्ताराने. शहरातील उज्ज्वल एंटरप्राइजेस समोर विमानतळ पोलिसांनी 75,000 गुटखा जप्त केला. सदरील कारवाई विमानतळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक पंडित कछवे यांच्या पथकाने केली. ऑटो क्रमांक 34 AV 3128 या वाहनाची विमानतळ पोलिसांनी तपासणी केल्यानंतर त्यामध्ये वजीर नावाचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा आणि वाहन असा एकूण 1,75,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक अब्दुल खादर अब्दुल हबीब यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान शहर व जिल्ह्यात गुटखा विरोधात पोलीसच कारवाई करत असून अन्न व औषध प्रशासन अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. काल आम्ही पेट्रोलिंग करत होतो, सायंकाळची वेळ असल्यामुळे पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला उज्ज्वला एंटरप्राइजेसच्या समोर एक टाटा एस गाडी दिसली आणि त्याची स्पीड जास्त होती. मग आम्ही त्याच्या मागे जात असताना त्याला पोलिसाची गाडी बघून त्याने स्पीड वाढवली आणि आमचा संशय वाढला का पळून जात होतो. तो ड्रायव्हर आहे, त्याचं नाव अब्दुल खादीर, पिता अब्दुल हबीब यांनी आमची गाडी बघून त्याची गाडी साईडला उभी करून तो पळून जाऊ लागला. त्याच्यामुळे आम्हाला संशय आला. आमचा संशय असा होता की गाडीमध्ये कदाचित बंदी घातलेले मांस असावे किंवा दारू असावी. म्हणून आम्ही त्याचा पाठ लागून त्याला पकडलं आणि त्याच्या ऑटोची झडती घेतली असता त्यामध्ये गुटखा असल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्याच्यामध्ये 2 बोरी गुटखा आहे आणि त्याची किंमत बाजार मूल्य त्याचं 70,000 आसपास आहे आणि तो आम्ही पंचनामा करून जप्तीसाठी अन्न व औषध विभाग यांच्याकडे केस वर्ग केलेले. खदीर अब्दुल हबीब हा ड्रायव्हर होता जो पळून जात होता पोलिसांची गाडी बघून, तो एक आरोपी होईल आणि त्याच्यासोबत ज्या त्यांनी सांगितलं की सदरचा गुटखा आहे इब्राहिम शेख बाबू यांच्या मालकीचा आहे, त्याच्यामुळे 2 आरोपी होतील आणि हे केस करण्यासाठी पोलिसांना अधिकार नसल्यामुळे आम्ही पूर्ण प्रकरण अन्न आणि औषध विभागाचे सहआयुक्त यांच्याकडे वर्ग केलेले. हे पुराने एक्साइजवाले लोक हे याबद्दल आपल्याला सांगतील. त्यांच्याकडे केस हँडओव्हर त्यांच्याकडे केलेली आहे. एक आरोपी त्यांच्या ताब्यात दिला होता आम्ही, दुसरा अटक केलेला नाही. खुलेआम जात नाहीत परंतु पोलिसांची नजर चुकून फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांची नजर चुकून ते अवैध मार्गाने जातात. ज्यावेळेस आम्हाला गुटख्याचे प्रकार निदर्शन असतात अशा वेळेस आम्ही त्यांना थांबवून फूड अँड ड्रग्सचे हवाली करतो. सर, कुठल्याही गैरकायदेशीर काम होत असेल तर ते पोलिसांचं नाही तर आम नागरिकांसुद्धा ते काम आहे की गैरकायदेशीर कामाला आळा घालणे आणि गैरकायदेशीर कामाला प्रतिबंध करणे हे पोलिसांचं काम आहेच आहे, पण सामान्य जनतेसुद्धा काम आहे आणि ज्या ज्यावेळेस अशी माहिती मिळते त्यावेळेस फूड अँड ड्रग्सचे लोक येतात, कारवाईसाठी मदत करतात. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.